पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार समाधान दादा अवतडे आपल्याबरोबर. तर आता काय सांगताल, दोन गट एकत्र आले होते प्रचारकाचा, तुमचा अपेक्षित यश आले असं वाटतंय या मतदारसंघात? पंढरपूर मंगळवार मतदारसंघामध्ये मायबाप जनता हे अतिशय सुज्ञ आणि हुशार आहे. या ठिकाणी हे विकासाच्या पाठीमागं राहण्याची भूमिका जनतेने घेतली आणि त्या ठिकाणी जनतेनं जो कौल दिला हा विकासाचा कौल दिलेला. परंतु दोन गट तुम्ही एकत्र आला होता, मोठ्या प्रमाणात लीड मिळेल असं वाटत होतं, ती तो आता जी मिळालेली असे ते अपेक्षित होतं का एवढं? कसं आहे, निवडणूक आहे, निवडणूक या ह्याच्यामध्ये प्रत्येकाची अपेक्षा ही मोठीच असते. त्या ठिकाणी म्हणजे आम्हालाही वाटत होतं की अजून थोडं लीड मिळालं पाहिजे होतं आणि थोडं लीड कमी मिळालं एवढं नक्की. सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 वर्ष झाले, कुठलाही आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आहे. सध्या तुमचं नाव चर्चेमध्ये आहे, काय तुम्हाला फोन वगैरे काय निरोप असा? भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आणि पक्षामध्ये जी जबाबदारी ज्या ठिकाणी दिली जाते ती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून प्रत्येकजण, मी असेल किंवा अन्य कुणी असतील, त्या ठिकाणी आम्ही नक्की पार पाडतोय. जी जबाबदारी देईल ती आम्ही पार पाडू. निवडणुकीच्या काळात जे काही वचनं दिली होती तुम्ही ती पूर्ण होतील सगळे? या मतदारसंघामध्ये ज्या ज्या गोष्टीवर राजकारण झालं होतं आणि ज्या राजकारणावर त्या ठिकाणी निवडणुका होत होत्या, ज्या योजना सांगून किंवा जे प्रकल्प सांगून ज्यावर निवडणुका होत होत्या, ते सर्व प्रकल्प सर्व योजना मागच्या अल्पावधीच्या कालावधीमध्येच 3 वर्षामध्येच मी जवळजवळ त्या मंजुऱ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि या 5 वर्षात ते प्रकल्प योजना 100% पूर्ण करून या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा, रस्त्याचा हे 100% मी सोडवणार. राज्यात सगळीकडे लाडके बहीण योजना चालली, तुम्ही देखील प्रचारकांना अवतडगत एकत्र आलो होतं, तरी देखील तुम्हाला लीड म्हणावं असं मिळालं नाही, की लाडकी बहीण कमी पडली? लाडक्या बहिणींनी खूप मोठा आशीर्वाद या निमित्तानं दिलेलाच आहे आणि नक्कीच यामध्ये लाडकी बहीण कमी पडलेली नाही. पालकमंत्रीपद मिळेल अशी सगळ्या जिल्ह्याला अपेक्षा आहे काय? मी मागास सांगितलं, पक्ष भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आणि पक्ष जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील. काही चर्चा याच्यावरती? काही चर्चा वगैरे असं काय ते डायरेक्ट फोनच येत असतो ज्याला करायचं त्यांना. पण आशा आहे का तुम्हाला? छोटी काय पांडुरंग ठरवल ते हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.